आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. असं बोलून हे शब्द वापरून मला बदनाम केलं या लोकांनी. खरंच माझे त्या समीरशी आणि समीरच्या घरच्यांशी थोडेसे चांगले संबंध आहेत, ओळख आहे, म्हणून ते विचारपूस करायला घरी यायचं. बाहेरून बघणाऱ्या या लोकांना काय कळणार आहे ना? एखादी बाई एकटी असली आणि तिला जर एखादा पुरुष भेटायला आला तर त्यांच्यात अनैतिक संबंधच असतात असं नाहीये. पण या लोकांना काय कळणार ती? त्यांच्या नजरेतच घाण आहे अरे, म्हणून हे असं बोलतायत. पहिलं स्वप्न तू म्हणतोयस तशी माझी बायको अजिबात नाहीये. ती माझ्याशी लॉयल नसती ना तर तुझ्या या अशा घाणेरड्या बोलण्याने ती आता दुखावली नसती. अरे विक्रांत, चोरी करणारा माणूस सुद्धा मी चोरी केली आहे असं कधी कबूल करत नाही. तसंच तुझी बायको सुद्धा, तिचे समीरशी संबंध आहेत हे कबूल करणार नाही. तू माझ्या नवऱ्याचा चांगला मित्र आहे, तशीच मी सुद्धा हिची एक चांगली मैत्रीण होते कधी काळी. आमच्या वयात अंतर जरी असलं ना तरी आमची मैत्री किती खास होती हे तिलाच विचार. तुझ्यापेक्षा नक्कीच जास्त ओळखते मी हिला, त्यामुळे हिचे हे अश्रू किती खोटे आहेत ना हे मला ठाऊक आहे. आणि याचा उलगडा ना तुला लवकरच होईल. बास झाला, खूप बोललात तुम्ही. आता यापुढे मी माझ्या बायकोविषयी एकही शब्द वाईट ऐकून घेणार नाहीये. तुमच्या या मुलाचं त्या समीरशी भांडण झालं पण या सगळ्याचं खापर तुम्ही माझ्या बायकोवर फोडलं. यापुढे पुन्हा माझ्या बायकोच्या वाकड्यात गेला माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल ते लक्षात ठेवा. ठीक आहे, तुझा आमच्या बोलण्यावर विश्वास नाहीये ना, मग तू जाऊन समीरला विचार. आणि हे विचारताना समीरने तुझ्या नजरेला नजर दिली ना तर मी माझं नाव बदलेन हे लक्षात ठेव. चल वर्षा. कमीन. जावे बापू, माफ करा हो, चूक झाली, माझ्या हातनं चूक झाली, माफ करा, मी आई आहे ना तुमची. जावे बापू ऐका, माझ्या घरी चला. माझी झालेली चूक पोटात घाला आणि घरी चला बाई, चला घरी. जावे बापू, आई. हा, ज्या घरातून माझा अपमान करून मला हाकलून लावलं त्या घरात मी परत येणार नाही. आता माझी कोणाशीही काहीही बोलायची इच्छा नाहीये. असं नका बोलू जावे बापू, माझ्या गुड्डीला असं धूर नका लोटू. नाही, आमच्या दोघींच्या आतनं ना खरंच मोठी चूक झाली आहे. रागाच्या भरात मी काहीतरी बोललो. खरंच तुम्हाला सांगते, या पुढं अशी चूक करणार नाही तर अजिबात. आणि गुड्डी तुमच्या पाठीशी उभी राहील, मी सांगते तुम्हाला, मी शब्द देते बाई.
चला. आई अहो तुम्ही शब्द देताय. हो म्हणजे. अरे वा आई आई अहो तुम्ही काय शब्द देताय मला. मला माहिती आहे ना अक्षता माझ्याशी एक चांगली बायको म्हणून कधीच वागली नाही. ती माझ्यासोबत कधी नव्हतीच. कालही नाही आजही नाही आणि पुढेही नसेल. नाही त्यापेक्षा एक काम करा ना तुम्ही. एका नवरा बायकोच्या नात्यामध्ये बायकोची जबाबदारी काय असते ते तिला शिकवायला हवं. मी शिकवते तिला. नाही नाही तुम्ही नका शिकवू. ओवीला सांगा. बरोबर ती शिकवेल. चला घरी चला. काय घरी चला. हो आता खूप घाई झाले ना तुम्हाला घरी घेऊन जायची. बरोबर ज्या बाईला तिचा नवरा टाकून देतो त्या बाईला किती त्रास होतो हे आता कळतंय ना तुम्हाला. जेव्हा तुमच्या मुलाने ओवीला दूर केलं स्वतःपासून तेव्हा तिला काय त्रास झाला असेल तो आता कळतोय ना तुम्हाला. हा हा कळतंय. पण तरीही ओवीने तुमच्या मुलाला माफ केलं. मोठ्या मनाची आहे ना ती. आहे आहे मोठ्या मनाची. चला घरी तुम्ही आता. मी नाहीये. ओवी सारखा मोठ्या मनाचा नाहीये. मी नाही माफ करणार अक्षता. तेव्हा तुम्ही कितीही आता पाया पडा मी तुमच्या बहिणीला माफ करणार नाही. चालं या आता. जावे बापू. अहो जावे बापू असं नका बोलू हो काहीतरी. हो माझी पोर पोटूशी आहे. तुमचं पोर आहे तिच्या पोटात. असं वाऱ्यावर नका सोडू तिला. मला एक कळत नाही अक्षताच्या पोटात बाळ आहे म्हणून सगळे मला इमोशनल ब्लॅकमेल का करतात. तुम्हाला काय वाटतं तसं सगळं केल्याने मी अक्षताला स्वीकारणार आहे माफ करणार आहे तिला. अजिबात नाही. आणि जरा अपरोड मध्ये जाऊन बघा फॉरेनच्या बायका बघा जरा त्या आपल्या पोटामध्ये बाळ आहे म्हणून नवऱ्याला असं इमोशनल ब्लॅकमेल करत नाहीत. उलट सिंगल मदर बनून सांभाळतात. कळलं. पण नाही तुमची टिपिकल इंडियन मेंटॅलिटी आहे ना. संपतभाऊजी नाही बघा तुम्ही किती फॉरेनच्या गोष्टी करत असलात ना तरी बाळाला वाढवणं हे फक्त स्त्रीचं काम नाहीये. ते आई आणि बाबा हे दोघांचं काम आहे. नाही मला माहिती आहे तुम्ही खूप प्रॅक्टिकल वागणारे माणूस आहात पण ओवी बहिणीच्या बाबतीत तुम्ही इमोशनल झाला होतात ना मग तसंच इमोशनल कनेक्शन तुम्हाला तुमच्या बाळासोबत सुद्धा वाटेल. आता भले रागाच्या भरात तुम्ही आम्हाला नकार देत असाल पण इन फ्युचर हे तुम्हाला जाणवेल मला खात्री आहे. बरं आता भले तुम्ही नाकाराल तुमच्या बाळाला पण गुड्डी जेव्हा जगाला सांगेल की हे तुमचं बाळ आहे तेव्हा तुम्ही काय करणार आहात. तेव्हा पण नाकारणार आहात का. संपतदादा भाऊजी बरोबर बोलताय. तुम्ही उगाच इतरांवरच्या रागापोटी तुमच्या बाळावर अन्याय करू नका. बघा कायम ज्या ओवीला त्रास देत आला ती ओवी आज तुमच्यासाठीच पुढे येऊन बोलते. तुमच्या मुलीचा त्रास कमी व्हावा म्हणून बोलते ती. शिका जरा तिच्याकडून काहीतरी. हो शिकते. ठीक आहे आता ओवी बोलते आहे म्हणून विचार करेन मी. परत येण्याचा विचार करेन पण फक्त विचार करेन. अजून काहीच कमिट करत नाहीये मी तुम्हाला. नाही तर उगाच जावे बापू या ना असं म्हणत हातापाया पडू नका. चेकआउट पर्यंत वेळ आहे मला विचार करायला. तोपर्यंत थांबतो विचार करतो आणि तुम्हाला काय ते कळवतो. या ऐक. आता तो बोललाय ना की त्याला विचार करायला वेळ हवा मग त्याला वेळ देऊ आपण. चला आपण निघूया. या नक्की हा आजार आहे बापू. हे बघ वेगा जे झालं ते झालं पण परत असं घर सोडून जाण्याचा मूर्खपणा करायचा नाही. हा बरं मुक्ता तुमचं आता सगळं ठीक चालू आहे ना.
आता सगळं छान सुरू आहे. मी संकेतनं त्यांच्या कामात मदतही करायला सुरुवात केली. अरे वा, हो मला माहिती आहे. आणि तू जशी संकेतला मदत करतेस तशी मीही मदत करते ऋषीला बिझनेसमध्ये. हो हो कर, तू ऋषीला मदत कर. तसंही लहानपणापासून मी जे जे करते ते तुला करायचंच असतं, बरोबर ना? वेदा, मुक्ता आता प्रेग्नंट आहे, तर मग जाऊ हे समीरला विचार. आणि हे विचारताना समीरने तुझ्या नजरेला नजर दिली ना तर मी माझं नाव बदलेन. समीर, 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 एवढी हाक मारतो याला तरी हा थांबला का नाही? कदाचित तुझा आवाज त्याला ऐकू आला नसेल. अरे चल ना आपण जाऊयात. विक्रांत, मी तुझ्यासाठी तुला आवडते म्हणून पुरणपोळी केली. गरम आहे तोवर खाऊ. घे ना. विक्रांत, अरे तू त्या स्वप्नीलच्या बोलण्याचा खूप विचार करू नकोस. त्याचा समीरवर ऑलरेडी राग आहे. त्यांच्यात वाद सुद्धा झालेत, त्यामुळे त्याचा राग काढण्यासाठी म्हणून तो मला या सगळ्या प्रकरणात ओढतोय. बाकी काही नाही, खरंच माझ्यावर विश्वास ठेव. मी कधी खोटं बोलणार नाही तुझ्याशी. वर्षा, तू म्हणतेस तर खरंय. तो स्वप्नील आज जे म्हणालाय तसंच समीरच्या घरच्यांनाही वाटतं का हे मला जाणून घ्यावं लागेल. त्याशिवाय मी कुणावरही विश्वास ठेवणार नाही. म्हणजे काय करायचा विचार आहे तुझा? वर्षा, आपण आत्ताच्या आत्ता समीरच्या घरी जातोय. या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाहीये. समीरकडे? हो. मी तुझी गाडीत वाट बघतोय. शांत हो ना गे, नको नरडू ग बाळा, नको नरडू. आम्ही भेटून आलो का नाही जावे बापूंना, मग येतील ते नक्की. हा येतील, नको रडू राजा. हे बघ, रागाच्या भरात जरी निघून गेलेले असले तरी इथे होते तेव्हा काही कमी मानपान केला का रे आपण त्यांचा? सांग बरं.
हे बघ राग शांत झाला ना ते येतात का नाही बघ तू मी सांगते तुला. हो हो ग गुड्डी बर त्यांना आम्ही जेव्हा सांगितलं ना की गुड्डी प्रेग्नेंट आहे तेव्हा ते खरंच शांत झाले अगं. ते म्हणाले आपल्याला की मी घरी परत येण्याचा विचार करतो. हो नाही आता ते करतायत ना विचार ते येतील परत. हा तू काळजी नको करू. आणि मी आहे ना मी हवं तर पुन्हा जाईन त्यांना भेटायला. हो 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 जाईल जाईल. गुड्डी हे बघ जे काही झालंय त्यानंतर संपतचं मन वळायला जरा वेळ जाईल पण तू धीर सोडू नको. बाळाच्या ओढीने तो नक्की परत येईल आणि नाहीच जर आला तुला आणि तुझ्या बाळाला पोसायला तुझा दादा समर्थ आहे. समीर कोण तुम्ही? मी वर्षाचा नवरा विक्रांत महाजन. अरे विक्रांत ये ना बस. समीर मी इथे बसायला नाही आलोय. मला एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर दे. तुझे आणि वर्षाचे संबंध आहेत का? समीर बोल पटकन माझ्याकडे वेळ नाहीये. माझ्या पाठीमागे तुझे वर्षाशी संबंध आहेत की नाही एवढंच सांग. समीर डोंट ट्राय माय पेशन्स. मला लवकरात लवकर उत्तर हवंय म्हणजे पुढे काय करायचं ते मी ठरवतो. समीर दादा अहो हा असा प्रश्न विचारून तुम्ही तुमच्या बायकोवर अविश्वास दाखवताय कळतंय का? आणि स्वतःच्याच बायको समोर तिचे दुसऱ्यांशी संबंध आहेत की नाही हे असं विचारणं शोभतं? एक मिनिट मी प्रश्न समीरला विचारलाय उत्तरही तोच देईल.
मी पूर्ण विश्वासाने सांगते की ते असं वाईट पाऊल कधीच उचलणार नाही. खरं तर हा असा विश्वास तुम्ही स्वतःच्या बायकोवर सुद्धा दाखवायला हवा. आता लोकांनी तुमचे कान भरले म्हणून तुम्ही त्यांच्यावर संशय घेताय, पण लोकांपेक्षा तुमचा तुमच्या बायकोवर जास्त विश्वास असणं गरजेचं आहे. आता तुमच्या बायकोचं आणि माझ्या नवऱ्याची खूप जुनी मैत्री आहे. त्यांनी अनेक वेळा अनेक गोष्टींमध्ये एकमेकांना मदत केली आहे, पण माणुसकीच्या नात्याने केलेली मदत म्हणजे अफेअर होता असं नाही ना. तू योग्य बोलली आहेस. समीर, सॉरी. विक्रांत झालं झालं तुझं समाधान? आता खात्री पटली तुझी? आता यापुढे बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवायचा की माझ्यावर, ते तुझं तूच ठरव. सॉरी वर्षा, माझी खूप मोठी चूक झाली. मी तुझ्यावर असा संशय घ्यायला नको होता. अगं पण लोक ज्या आत्मविश्वासाने तुझ्याविषयी आणि समीरविषयी बोलत होते ते बघून माझा संशय आणखी बळावला. आणि या सगळ्याची खात्री करून घेण्यासाठी मी इथे आलो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी वर्षा, मी खरंच खूप मोठी चूक केली. समीर सॉरी. आणि समजल्यास तुम्ही सगळ्यांनी मला माफ करा. मला माहितीच होत एक ना एक दिवस हे होणार म्हणून. नाही, त्र्यंबकेश्वराची कृपा आहे बाई, फार वाढलं नाही प्रकरण, मिटलं तिथंच. मुड्डे चल चल आतमध्ये. डोक्याला ताप नसता एक 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 चालूच आहे. का बोललीस? hey,
कारण खरं बोलल्याने माझा नाही पण त्या वर्षाचा संसार मोडला असता. आता हे एवढं सगळं झाल्यानंतर जर त्या वर्षाला पश्चाताप झाला असेल तर ती इथून पुढे तुमच्याशी अंतर ठेवून वागेल असं वाटतंय मला. खरच ग्रेट आहेस तू. गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून तू माझ्या आयुष्यात आलीस. खरच खूप नशिबवान आहे मी. नवरा म्हणून मी खूप चुकीचा वागलोय. माफी मागायच्या तर लायकीचा पण नाहीये मी पण तरी तुला वाटलं तर सगळं विसरून मला माफ कर. इतकं सगळं घडून सुद्धा तू मला एक्सेप्ट केलंस त्यासाठी थँक्यू. मीता हे बघ, आता पुन्हा तुम्हाला ह्या विषयावरून थँक्स म्हणायचं नाहीये, रादर हा विषयच काढायचा नाहीये. आणि आपण आता हे सगळं विसरून नव्याने सुरुवात करायची हे ठरवलं ना, मग बरं ठीक आहे. असं समज की कालच आपलं लग्न झालं आणि आज आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे. हे काय करतेस वेदा? ते तू म्हणालास ना पहिली रात्र आहे, मग मग मी तसंच वागते. वेदा काय करतोयस? पहिली रात्र आहे ना, मग दार बंद नको करायला. काय झालं वेदा? मला ना अस्वस्थ वाटतंय. मला कळत नाही आता मी मला भाबांकडे घेऊन जाईल, मला अस्वस्थ वाटतंय. अगं वेदा, पण काय अचानक झालं काय? आता तर आपण नीट बोललो ना, सगळं नीट तू बोलत होतीस, मग काय? मला खरंच कसं तरी होतंय, मला सुचत नाही. तू आत्ताच्या आत्ता मला बाबांकडे घेऊन चल, मी एवढंच सांगते, मला घेऊन चल बाबांकडे. वेदा यार हसतेस काय तू? किती घाबरलास तू? सॉरी, मी प्रँक करत होते, सॉरी. अच्छा, प्रँक केलास का? बर, नाही तू परत असा प्रँक करच, मग बघ मी तुझ्याशी बोलतो का. बघ तू. अरे अरे ऋषी, ऐक ऐक, हे बघ तू चिडू नकोस, मी सहज सहज प्रँक करत होते. सॉरी, तुला राग आला का? सॉरी, तू
तू खरच रागवू नकोस ना ऋषी, प्लीज. प्रँक करत होतीस मग मी चिडू नको, रागवू नको, ठीक? नाही रागवत, नाही चिडत. त्र्यंबकेश झोपला तो आतमध्ये पाळण्यात नव्हते, अलगट ठेवशील. झोप मोडायला नको बाई, जाऊ का. सासूबाई आज स्वयंपाकात काय करू? कर की काहीतरी, सगळ्यांना विचार आणि कर. बर गुड्डी, आज स्वयंपाकात काय करू? मला भूक नाही. अग असं काय का घाशी करतेस बाई? जेवायचं नाही असं कसं चालेल बरं? जावे बापू घरातनं गेल्यापासून तुझ्या पोटात अन्नाचं कळ नाही, कधी खाते कधी नाही खात. बर तुझं सो, पोटातल्या बाळाचा तरी विचार कर की. बाळ माझ्या एकटीची जबाबदारी आहे का? नाही आहे. त्याच्या बाबांची पण जबाबदारी आहे ना, मग त्यांना कळायला नको. बरोबर आहे, ऐक ऐक त्राग करून घेऊ नये. हे बघ, आज जर नाही आले ना जावे बापू, तर आकाश आणि समीर जातील ना परत शोधायला, जातील त्यांना घेऊन येतील. त्याची काहीच गरज नाहीये, आलोय मी. जावे बापू द्या बॅग, द्या बाई. ए ओबी पाणी आण का. अरे आज काहीतरी गोड धोडाचं कर बाई, स्वयंपाकात. बरं झालं बाई, जावे बापू आले, मला माहिती होत. बर भाऊजी वेलकम बॅक. अरे येताना हॉटेलचं बिल भरून आलायत ना, नाही तर घरातलं काहीतरी विकायला लागायचं. अरे भाऊजी हो, उभे का तुम्ही? बसा ना, या बसा घरात. या 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 जावे बापू, या भाऊजी आरामात बसा. बसा या या बसा. तो आलाय ना आता, मग शांत बस. सॉरी सॉरी. येऊ का? अरे सर या ना. आई या 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 सर. नमस्कार. या 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 बसा. नमस्कार 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 नमस्कार. पाणी आणती हो. कसं काय येणं केलं बाई? कामानिमित्त इकडनं चाललो होतो, म्हटलं तुम्हाला भेटून जावं. काय मग मुलगी कशी आहे तुमची? काय करते सध्या? हाय अमृता. तू ना? अगं अगं ऐक चेतन, काय आहे? केव्हापासून वाट बघते मी तुला, वेळेवर येता येत नाही. अरे सॉरी यार, एका ठिकाणी ऑडिशन साठी गेलो होतो म्हणून उशीर झाला. मग आता फोन तरी करायचा. अरे सॉरी बोललो ना. तू चल गाडीवरती बस. अगं चल. चेतन, माझ्याने हे प्रकरण नाही हँडल होते रे आता. एकतर घरून पण स्ट्रेस वाढत चाललाय, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे. मृता तुला माहितीये ना माझं स्ट्रगल अजून सुरूच आहे. अगं मी रोज न चुकता ऑडिशन्स पाठवतोय, फक्त एक चान्स एक ब्रेक मिळाला ना तर माझं नशीब बदलून जाईल. चेतन गेले कित्येक दिवस हेच ऐकते मी. तुला माहिती रोज आई बाबांशी वाद होतात माझे. आप
आपण लवकरात लवकर काही केलं नाही तर माझ्यासाठी स्थळ बघून माझं लग्न लावून टाकतील. अमृता, तू आता सध्या तुझ्या आई बाबांशी थोडं जुळवून घे, वाद घालत बसू नकोस. मला अजून टाइम हवाय. त्यांना अजून किती वेळ देऊ मी तुला? मी म्हणाले होते ना, जोपर्यंत चांगला ब्रेक मिळत नाही तोपर्यंत एखादा जॉब कर. तसं नसतं अमृता, मी माझा फोकस काय शिफ्ट करू का? आणि आजचाही आता जॉब मिळणं फार कठीण आहे. हो, कारण ऍक्टिंगच्या नादात तू तुझं शिक्षणच पूर्ण केलं नाही. आणि एवढंच कारण पुरेस आहे बाबांना तू नाव आवडायला. अमृता, आपण इतक्या दिवसानंतर भेटतो, तू आत्ताही अशीच भांडत राहणार आहेस का? एकदम तुला कळत कसं नाहीये, उद्या जर माझं दुसऱ्या कोणत्या तरी मुलाशी लग्न झालं तर. अशी वेळ आलीच ना तर. तर आपल्याला पळून जाऊन लग्न करावं लागेल. त्यासाठी मी सगळी तयारी करतो, पण तेव्हा मात्र तू हिमतीने साथ दे. देशील ना? बरं आहे, येतो मी. नमस्कार. मी आलो सर. सुधाकर सर एकदम चांगले. नुसते चांगलेच नाही, केवढे श्रीमंत पण आहेत बाई. हा, ऐकलं नाहीस का तू त्यांच्या व्यवसायाविषयी किती सांगत होते, किती बोलत होते? मग आणि त्यांची ती मुलगी, तिच्या विषयी किती किती काय काय सांगत होते बाई. फक्त स्वतःच नव्हते सांगत, आपल्या आकाशच किती कौतुक केलं नाही का जावे बापू. समीर, मला तर असं वाटतंय बाबा, त्यांच्या मनात आहे बघ त्यांच्या मुलीचं लग्न आपल्या आकाशी लावून द्यायचं म्हणून. अरे, त्याशिवाय एवढा मोठा माणूस आपल्या घराला पाय लावेल का? सांग बरं. ऍक्च्युली बरोबर आहे आईच. एवढी मोठी माणसं सहज कुणाच्या घरात जात नाहीत, नाही का? मला वाटतं त्यांना पण आपला आकाश आवडतो आणि म्हणून ते या घरात रेकी करायला आले होते. काय करायला? रेकी म्हणजे एखादी जागा, एखादी वस्तू, एखादा माणूस, याच्याबद्दल आपल्याला जी माहिती हवी असते त्यासाठी आपण त्या जागेला, त्या वस्तूला, त्या माणसाला भेटतो, त्याचा अभ्यास करतो, त्याला रेकी म्हणत. तर ते तशी रेकी करायला आले असतील. आणि तुम्ही म्हणताय तसं त्यांना कदाचित आपला आकाश आवडत असेलही किंवा नसेलही, नाही का? पण तुम्ही मात्र त्याच्यात तुमची संधी शोधा. हा बाई, जावे बापू, मी काय संधी वगैरे शोधत नाही बाई. मला आपलं मनात आलं ते भीम बोलणे. काय गोवी, तुला काय वाटतं ग, काय असेल त्यांच्या मनामध्ये? हा, आकाश विषयी त्यांच्या मनात असेल का काही? आता त्यांच्या मनातलं मला कसं कळणार? मोठी, बाकीच्यांच्या मनात काय येते बरोबर कळत ना तुला. हो, त्यांच्या मनात काय येते कळत नाही, मला काय कळणार त्यांच्या मनात काय आहे. दादा, कशाबद्दल बोलत होतीस? अरे, तुझे सर आले होते ना, तर आई असं म्हणत होत्या की तुझ्या सराची मुलगी आणि तू असं तुम्हा दोघांच्या लग्नाचा बार उडवून द्यायचा. काय मग आकाश, उडवायचा का तुमच्या लग्नाचा बार? भाऊजी बघा, ह्या विषयावर मला आता काहीच बोलायचं नाही, ठीक आहे? अरे असं कसं,
काय प्रॉब्लेम काय त्या मुलीसोबत लग्न करायला? हे बघ, तिच्या बाबांना पण तू आवडतोस. मुळात मुलगी चांगली आहे ना. आणि नुसती चांगली नाहीये, श्रीमंत आहे बाबा. हा आकाश, एवढं श्रीमंत स्थळ तुला सांगून आलंय, मग करून टाके लग्न बाबा. हाई, नाहीतरी समीरच्या लग्नात फसगतच झालीय. हे बघ, इतकं चांगलं श्रीमंत स्थळ दारात चालून आलंय, कशाला नखरी करतो रे तू? हा भाई, ते असं झालं ना, भाग्याची देवी दारावर कुंकू लावायला आली आणि कैदाशीण दाराला कडी घालून गोरत पडली. तसं आहे तुझं. बस, खूप बोललीस तू, बस झालं. मुळात आत्ता माझ्या लग्नाचा विषय काढण्याची काहीच गरज नाहीये. माझं लग्न ठरवताय तुम्ही की बिझनेस डील फायनल करताय? नाही हे बघ, हे असं लग्न करण्यापेक्षा ना मी आयुष्यभर बिन लग्नाचा राहील, तेव्हा शांत राहा सगळ्यांनी प्लीज. अरे हे बाबा, असं कसं लग्न करायचं नाही? काय वाटेल ते झालं ना, तरी हे स्थळ मी हातच जाऊ देणार नाही. आई, तुमच्यासाठी सरबत वगैरे काही बनवू का? सरबत नको ग, थंडीचे दिवस आहेत, कॉफी कर ना चालेल. बर, थांबा मी दूध घेऊन येते, आपल्याकडचं दूध संपलंय. अगं नको, राहू दे, मग मला ब्लॅक कॉफी पण चालेल. बर, बनवते. तुम्हाला ब्लॅक कॉफी आणली, चालते ना? सॉरी, न विचारताच आणली. नाही नाही, माझं आता लग्न झालंय, आता आकाशचा विचार सुद्धा माझ्या मनाला शिवता कामा नये. मुक्ता, अगं कसला विचार करतेय? नाही नाही, विचार नाही, कसलाच नाही. मी बनवते तुमच्यासाठी ब्लॅक कॉफी बनवते. हे पैसे मी समीराकडून उधार घेतले होते, ते तुम्हाला मी द्यायला आलो. अरे थँक्यू साळवी दादा, मी कळवतो दादाला. हो चालेल, थँक्यू. बरं झालं पैसे आले. नाही, मला गरज होतीच पैशांची, दे ना. नाही नाही, कसं आहे भाऊजी, की हे पैसे द्यायचे आहेत कोणाला तरी. दादाने एका कामासाठी उधार घेतले होते कोणाकडनं तरी, त्यांना परत द्यायचे आहेत. मी आलो देऊ ना, तुम्ही थांबा दुकानावर. कोणाला द्यायचे? तुझ्या जुन्या मॅनेजरला ना. नाही पण मग एवढ्या घाईत का चाललंय? अच्छा, म्हणजे तुला त्या मॅनेजरच्या मुलीला भेटायचंय खर तर, म्हणून एवढ्या घाईने चाललंय काय? हा काय आवडते ना तुला ती, प्रेम आहे ना तिच्यावर. भाऊजी तुम्हाला कसं कळलं? एक नंबरचे मन कवडे आता तुम्ही. मग येऊ मी आता? बाबा, तुझं प्रेम, तुझं क्रश मी अडवणारा कोण? जा जा.